इस बार मनपा की आम सभा में कोरोना के चलते ऑनलाइन लेने की निर्णय लिया गया। इस निर्णय के चलते गुरुवार को सभा का आयोजन किया गया था, मगर ऑनलाइन खराबी के चलते महापौर ने यह सभा शुक्रवार तक स्थगित कर दी थी। शुक्रवार को भी सभा के सामने ये दिक्कतें आई है। नगर सेवक दयाशंकर तिवारी ने अपने स्थगन प्रस्ताव पर बात की, मगर वो पूरी न हो पाई। आखिरकार महापौर संदीप जोशी ने सभी की राय लेकर सभा को स्थगित किया। महापौर ने कहा कि नगर सेवक के सवाल पर एक समिति गठित की है, ये समिति बैठक लेकर चर्चा कर निर्णय लेगी। या ठिकाणी काल स्थगित झालेला सभागृह आज सुरू झाला। कालपेक्षा इंटरप्शन थोडंसं कमी होतं, त्यातल्या त्यात बरी व्यवस्था होती, परंतु दुर्दैवाने पुन्हा तेच संपूर्ण खेळखंडोबा झाला आणि त्यामुळे आता करायचं काय। सभा 10 मिनिटांकरता स्थगित केली। जयशंकरजींचं जवळपास 80% भाषण देखील पूर्ण झालं। त्याच्यानंतर सभागृहाचं एकंदरीत ओपिनियन घेऊन कोविड-19 साठी चर्चा, समन्वय आणि निर्णय घेण्याकरता सभागृहाची 10% लोकांची एक समिती या ठिकाणी अपॉइंटमेंट करण्याचं निश्चित झालं। ती चर्चा करेल, निर्णय घेईल आणि समन्वय करेल आणि त्याच्यामुळे त्याची पहिली बैठक 24 तारखेला सकाळी 10 वाजता या ठिकाणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं। वारंवार गरज पडेल तशी तशी ती बैठक ही नियमित होत जाईल। त्याचप्रमाणे या ठिकाणी नोटिसेस ज्या दिलेल्या होत्या सदस्यांनी, त्या नोटिसेसची हिअरिंग, सुनावणी, अंतिम सुनावणी करण्याचे अधिकार हे सभागृह आणि महापौर म्हणून मला दिलेले आहे। येणाऱ्या 7 दिवसात त्याचं देखील हिअरिंग हे करणार आहे। या ठिकाणी काही सदस्यांनी कोर्टात गेलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली। हा सर्वस्वी गटनेत्यांचा निर्णय आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना जायचं आहे ते त्या कोर्टाच्या याच्यामध्ये निश्चित जाऊ शकतात। आज हे करून ताबडतोब 24 तारखेला सकाळी 10 वाजता ही पहिली बैठक या ठिकाणी लागणार आहे।